जय श्री तैल दे। हे गे बकुळा मावशी तू गे, तुम्ही भी गया। हो गरम गरम बकुळा मावशी, रोज रोज काऊन चहा आणते ग? किती खर्च होऊन राहिला तुझा? नाही पण तू आणणारच, तू काय ऐकायची नाही। मी आता तुला थोडे पैसे देऊन ठेवणार आहे, दूध साखर चहा याला थोडा तरी खर्च येतच असेल ना। हा मग असं करा, एक 15-20 हजार देऊन टाक बकुळा मावशी। मग लई हुशारी दाखवायला लागलायत तुम्ही। हा अव माझ्या पोरीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत होता तेव्हा मी काय बोलले का? हा आणि मी हे तुमच्यासाठी नाही करत। मग हे कोणासाठी करून राहिली? माझ्या अथर्वच्या आईसाठी करते। मग तुम्ही माझ्या लेकीला बहीण मानलीत, मग अथर्व माझा कोण? नातूच ना, त्याच्यासाठी करते। हो बरोबर आहे, तुझं तुझाच नातू आहे तो। या चहा घ्या, थंड होईल। बकुळा मावशी तू इतका हक्कानं दम देते ना, इतकं बरं वाटतं सांगू। असं वाटतं का आपल्यावरती माया करणार कोणीतरी आहे। मी ऐकलीच नाही हा ताई, नाना हाय ती, नानी हाय ती, झालंच तर आपल्या रेवती मॅडम पण हाय ती, समजे तुमच्याच आहेत। घ्या घ्या, अगं घ्या बायानो, गप्प मारू नका, चहा घ्या, मग जोरात काम करूया आपण परत। चला बर, मी काय म्हणते ताई, आता हे एवढं भाजून घ्या हा, आणि ते मोजून घ्या सगळं, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। हा नंतर हे पण भाजून घेऊया। ताई जिरपूड झालेली आहे, थैलीत भरून घ्यायची का? हो हो, मी पिशव्या आणल्या त्याच्यात भरून ठेव, आणि जिरेपूड 25 किलो भरली पाहिजे बर का, जर ती कमी पडली तर परत करायला लागेल। हा आणि ते मसाल्याचं सामान, ते 15 किलोचं आहेच, ते अजून आणायला लागणार असेल तर सांग, उद्याच आणून घेऊया आपण। कमळा आपलं काम तर होतच आलं बघ। हो ना ताई, काम दिलेल्या वेळेत पूर्ण झालं म्हणजे झालं, आम्ही दिवस रात्र काम करू पण ऑर्डर पूर्णच करू। काम नाही होणार, तुमच्या सगळ्यांचे हात मदतीला आहेत ना, काम होणारच की। कौतुक आमचं काय करताय ताई, कौतुक तर तुमचं आहे, एवढा सगळा खर्च तुम्ही करताय, आमच्या चहा नाश्त्याचा खर्च करताय आणि अडीनडीला पैसेही आम्हाला देताय, एवढं कोण करतं का? अगं हा व्यवसाय काय माझ्या एकटीचा आहे का? नाही ना, आपल्या सगळ्यांचा आहे, एकटा माणूस काही करू शकतो का? आपल्या सगळ्यांचे हात एकत्र झालेत म्हणून हे सगळं होऊन राहिलं। हो ना, तुम्ही भेदभाव करत नाही, हा तुमचा मोठेपणा झाला। अगं कसला मोठेपणा, भेदभाव माणूस करतो, देव करतो का? देवानी तर सगळ्यांना सारखंच बनवलंय ना। हा माणसाच्या फक्त वृत्ती वेगवेगळ्या असतात, कोणी चांगलं वागतं कोणी वाईट वागतं, वाईटाला वाईट मिळतं आणि चांगल्याला चांगलं, म्हणून आपण नेहमी चांगलं वागावं। मॅडम तुम्ही आज हो ना, आज कदम सर नाहीत ना, मग सगळी कामं आमच्या अंगावर। हे जरा बघून घेऊ। रघु, रघु। हा मॅडम। बरं आहे, स्टँड ओवर हियर, तुम्ही काय बघताय उभे असं झाडं? काय झालं मॅडम? काय झालं काय काय झालं, शहाणपणा करू नका उगाच। मी काय केलं मॅडम? काहीच माहित नाही का तुला? तुला आज सकाळी मी काय सांगितलं होतं काय आण म्हणून? चाय मसाला तू काय घेऊन आलास रे, चाट मसाला घेऊन आलास ना? घरात सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट झाला फक्त तुझ्यामुळे। मॅडम चुकून झालं मॅडम, मुद्दाम नाही केलं मी। ए असल्या गोष्टींना चुकून होत नसतात, तर मला नीट सांग, कोणी करून घेतलंय? या आनंदी करून घेतलंय की जेनीनी करून घेतलंय? माझा काय संबंध? ए तुझ्याशी बोलतेय का मी? तू गप्प बसा, तू सांग कोणी करून घेतलं? अच्छा त्या डबेवाल्या बाईनी करून घेतलं असेल हो ना? कोण ती तुझी लाडकी राधिका वहिनी? नाही मॅडम, खरंच त्यांनी काही केलं नाही मॅडम। अहो तुम्ही मला चहा मसाला आणायला सांगितला, मी त्यांना चहा मसाला सांगितला, त्यांनी मला दिलं आणि मी घेऊन आलो। मॅडम मला इंग्रजी कळत नाही ना, मी तर पाहिलं सुद्धा नाही, मला काय दिलं ते? हे गप्प बसतर, तुझी बडबड ना ऐकायची नाहीये मला। एकतर हे ज्यानी कोणी करून घेतलंय ना ती इन्फॉर्मेशन तर मी काढेल, बट बेटर यू टेल मी हे कोणी केलंय, ऑर एल्स यू नो मी काय करू शकते। नाही खरंच मॅडम नाही सांगणार ना तू? ठीक आहे
गॅरीला येऊ दे, नाही तुला डिसमिस केलं ना तर बघ. नाही कामावरून काढून टाकल्याशिवाय ना अक्कल येणार नाहीये तुला. सर माफ करा मला सर, मी खरंच काही केलं नाही, मला नोकरीवर काढू नका साहेब, मी खरंच काही केलं नाही सर. अरे काय बोलतोयस काय तू सर, काय झालं कोणी सांगेल का मला? आज सकाळचा जो काही गोंधळ झाला ना तो या माणसामुळे झालाय. अरे मी यालाच सांगितलं होतं चाय मसाला घेऊन यायला. बर तुला माहितीये का त्या बॉक्स वर ना चाट मसाला सोडून चाय मसाला कोणतरी मुद्दाम लिहिलं होतं. नाही सर. अरे पण हा तिथे काय करत होता? काय रे सर, मी तिकडं सगळ्यांचे डब्बे आणले येतो ना, त्याच्यामुळे मी तिथं आलो होतो. मॅडमने मला चहा मसाला आणायला सांगितला होता, मी आणून दिला. बाकी खरंच काही माहित नाही सर, मला नोकरीवरून नका काढू सर, मी खरंच माहित नाही काही मला सर. हो ना, काहीच माहिती नव्हतं ना तुला. गॅरी आय एम टेलिंग यू, यानी आणि राधिकाने मिळून काहीतरी केलंय. राधिकाचा ना मोठा हात आहे या सगळ्यामध्ये. नाहीतरी या फुकटचा डबा खातो तिच्याकडनं, चमचा एक नंबरचा तिचा. बस व्हॉट बस शनाया? अरे काय म्हणतो, त्याला काहीतरी बोल ना. आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया. ओके इथे नको. खरंच मी काय केलं? बस रे तू जा बरं, तुझं काम कर. सॉरी सर, पण ते राहू दे, मी बघतो. तुम्ही पण चला शनायाच. परतू चल. हो मॅडम. नाही ना, आज डिसमिस केलं तर बघ. सॉरी मॅडम, पण ते चुकून झालं मॅडम. ते मुद्दा रघु सर. हां सर रघु, डोंट वरी सर. पण मी खरंच काही केलं नाही सर. हो, ही शना तुला कामावरून काढणार नाहीये, आणि जर असं केलं तर मी डिरेक्टली लंडनला फोन करणार कपूर साहेबांना. हो सर, थँक्यू सर. थँक्यू. हो, डोंट वरी, डोंट वरी. आणि अशी वेळ पण येणार नाही. अरे असा फालतू रिझन साठी गुरु पण तुला काही काढणार नाहीये कामावरून. पाणी घे. रघु, केलं कुणी हे? राधिका मॅडमने. मग परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. अरे ही शनाया सगळ्यांना केवढा त्रास देते, मग बाकीचे लोक काय गप्प बसणार? हे असाच असला पाहिजे. या शनायला ना अशीच अद्दल घडली पाहिजे. इथेच कुठेतरी आहे. अगं हे बघ मसाले. तुम्ही इकडे कुठं? घरी माझ्या घरात. तुमचंच घर शोधत होते. राधिका कुठे? उद्योजिकेचा उद्योग कसा चाललाय? थट्टा करून राहिली का तू? अगं सिरियसली बोलतेय मी. राधिका ताई कशा आहात? मी बरी आहे. शिवानी तू कशी आहेस? मी मस्त. मुकील भाऊ पण आलेत का? सगळ्यांनाच घेऊन आलात तुम्ही. इथे जवळ काय कोणाचं शूटिंग गिटिंग घ्यायला आले ते का? करत नव्हते पण आता करणार. कुणाचं? तुझ? माझ? काही चेष्टा करून राहिली का रेवती? अगं सिरियसली बोलतीये मी. चल शिवानी, मुकेशला सेटअप लावायला सांग आणि कॅमेरा रेडी कर. नाही ग, तू माझा काउन इंटरव्ह्यू घेशील. अगं आम्हाला आजच्या एपिसोड मध्ये अशाच एका स्त्रीची स्टोरी कव्हर करायची होती, जी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि जिने स्वतःजवळ काहीतरी करून दाखवायची जिद्द बाळगली. आणि ती मी आहे असं तुला वाटून राहिलं का? ए बाई रेवती, नाही ग, मी एक सामान्य बाई आहे. हे उद्योजिका वगैरे तर दूरच राहिलं. अगं तुझा हा साधेपणाच खूप वेगळा आहे. अगं पण रेवती. बस आता तू प्रश्न विचारणार नाहीयेस, मी तुला प्रश्न विचारणार आहे आणि त्या सगळ्याची तू उत्तरं द्यायचीस कॅमेऱ्यासमोर न लाजता. आणि ताई तुम्ही सुद्धा. बगुळा मावशी तू सुद्धा. ताई मी जरा पावडर लावून येते बरं का? हे बाई रेवती, आमचे आवतात तरी पाहिलेत का? कोण बघतील आम्हाला टीव्हीवर? जे खरं आहे तेच लोकांना दाखवायचंय. आता रेवती ते असं टीव्हीवरती दाखवतील, मग लोक काय म्हणतील? का मैत्रिणी म्हणून टीव्हीवरती चमकवलं? हा बास राधिका, आता मी सांगते तेवढं कर. मुकाट्याने मुलाखत दे,
हे बघ, तू माझी मैत्रीण म्हणून मी हे सगळं करत नाहीये. तू डिझर्व करतेस म्हणून आज तुझी मुलाखत घेणार आहे. आणि ज्यांना जे काही बोलायचं असेल ना ते बोलू. आज तुझा इंटरव्ह्यू होणार म्हणजे होणार. वेडास का यार, तू कवीच का बोलावेस त्याला? तो रघु पण त्रास द्यायला लागलाय मला. शांत हो बच्चा, तू ना सिच्युएशन जरा मच्युअरली हँडल करेल ठीक ना? बस बरं. तू मलाच बोलतोयस, मी क्लॅरिफिकेशन घ्यायला गेले होते ना. तुला माहिती असतं काही जे काही झालं ना ते रघुमुळे झालंय आणि त्यांनी मुद्दाऊन केले आणि आय एम शुअर तुझी बायको त्यात इन्वॉल्व्ह असणार आहे. शनाया शनाया, कूल डाऊन कूल डाऊन. हे बघ, अशानं लीडर नाही बनतंय. ओके, मी कुणावर तरी दमदाटी करून हुकूमत गाजवून तू या वर्कर्स मध्ये पॉप्युलर होशील का? सांग मला, होशील का? मग काय सगळं सहन करू का मी? नाही ना, तसं पण नाही करायचं. पण हे सगळं हँडल करायला शिक. हे बघ, शत्रूवर कधी पण हल्ला करायचा असेल तर त्याला बेसावत असतानाच गाठायला हवं, तेव्हाच आपली चाल खेळायला हवी. बरोबर आहे की नाही? तू काय करतेस? तू आरडाओरडा करायला सुरुवात करतेस, आवाज चढवतेस, मग हे लोक तुझे एक तर टिंगल उडवतात नाही तर तुला इग्नोर करतात. हो की नाही? हे सगळं डिप्लोमॅटिकली हँडल करता आलं पाहिजे. ही डिप्लोमसी जमली पाहिजे, लक्षात येत आहे? अरे पण त्याची चूक आहे तर मग जाबही विचारायचं नाही का? मग तू आन्सरेबल नाही आहे का मला? बरोबर आहे, विचार ना जाब, कोण नाही म्हणतंय. पण केबिन मध्ये चार चौघात नाही. आणि आता मी काय तुला हे वेगळ्यानं सांगायला नकोय की ऑफिस मध्ये किती लोक तुझ्या विरोध, राईट? सो जरा जपो. सगळे ना मुद्दाम त्रास देतात माहितीये मला. ही राधिका ना उगाच इतकी फेवरेट आहे यांची. अँड आय एम टेलिंग यू दिस इज नॉट अ गुड साइन. या सगळ्यांची हेल्प घेऊन राधिका काहीही करू शकते यार. तिचं सोड ना तू. तू काय तिचा विचार करते? शनाया एक गोष्ट लक्षात घे, प्रत्येक माणसाची कपॅसिटी वेगळी असते आणि लेवल वेगळी असते. येत आहे लक्षात? तू एक काम कर, चल माझ्या बरोबर. कुठे? बाहेर. चल बघ ना, ये. सर, ही जी पार्टी येताना क्रेडिट पिरियड जास्त हवं. किती? 60 डेज. आनंद, सॉरी टू इंटरप्ट यू, जरा स्टाफ एरियामध्ये या ना, मला बोलायचं. या या प्लीज, कम. एक्सक्यूज मी, जरा लक्ष द्या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. रादर एक अनाउन्समेंट करायची आहे. कसली अनाउन्समेंट सर? सांगतो, आधी आनंदाची बातमी देतो. मध्ये ज्या कामासाठी मी दिल्लीला गेलो होतो त्या सुपर फूड कंपनीनं आपलं डील ओके केलंय. ओ थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मिस्टर सुभेदार. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या कंपनीचं नाव दिवसेंदिवस खूप मोठं होत चाललेलं आहे आणि ते मोठं होण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. I am proud of you sir and proud of our company. thank you so much. नाही, हे तुम्हा सगळ्यांशिवाय शक्य झालंच नसतं. पण आता डील ओके झालंय म्हणजे काम तिथे संपत नाही. आपली जबाबदारी अजून वाढली आहे, वर्कलोड सुद्धा त्याच प्रमाणात वाढेल. त्यामुळे आता नो कन्सेशन्स, नो लीव्स, आय एम सॉरी, आय कांट हेल्प इट, राईट? त्यामुळे अजून जोरात काम करावं लागेल, वर्किंग आवर्स वाढतील, कदाचित ओव्हर टाईम सुद्धा करावा लागेल. आणि या सगळ्यामध्ये मला तुमच्या कोऑपरेशनची खूप गरज आहे. थँक्यू, थँक्यू सो मच मिस्टर सुभेदार. आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी इथला प्रत्येक जण दिवस रात्र झटत असतो, त्यामुळे तुम्ही दिलेल्या बातमीने इथे प्रत्येकाच्या अंगात एक नवीन उत्साह संचारलेला आहे. आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत. अरे बरोबर ना? येस सर. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि महत्वाची अनाउन्समेंट करेन ते राहिलंच. डील मोठी आहे त्यामुळे जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी आहे. आणि मला असं वाटलं की या प्रोजेक्टवर तेवढ्याच केपेबल व्यक्तीची प्रोजेक्ट हेड म्हणून नेमणूक करायला हवी. म्हणूनच या प्रोजेक्टवर प्रोजेक्ट हेड म्हणून ज्या व्यक्तीचं नाव मी फायनल केलंय ती व्यक्ती आहे
मिस्टर आनंद शाह। आनंद कॉन्ग्रेचुलेशन्स, ऑल द वेरी बेस्ट। आय एम श्योर ही जबाबदारी तो खूप चांगल्या पद्धतीने पार पाडशे। थँक यू सो मच। एंड यू डिझर्व इट। चला तर मग कामाला लागूया। ऑल द बेस्ट। आय एम सो हॅपी। म्हणजे मला माहित नव्हतं की शनाया मॅडम असताना गुरु सर माझ्यावर एवढे विश्वास ठेवतील। यू डिझर्व इट आनंद, यू डिझर्व इट। आय हॅव वन मोर गुड न्यूज टू टेल। ओ, हे कसली? सांग लवकर। लेडीज अँड जेंटलमन, 4 वाजता राधिका मॅमचा लाईव्ह इंटरव्ह्यू येणार आहे टीव्ही वर। ओ, 3:55। चल 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 चल। रेडी सगळं? येस मॅम। सुरू करायचं ना? बरं राधिका, आपला हा शो आहे ना, स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचा उत्कर्ष कसा साधलाय ह्याविषयी आहे। पण रेवती, मी काय? अगं एक मिनिट, शूटिंग चालू असताना ना तुम्हाला बोलता नाही येणार, तुम्हाला शांत राहावं लागेल। हां, थँक्यू। अगं राधिका, तुझी कथा काही वेगळी नाही आहे। आणि खरं सांगू, तुझ्यामुळे समाजातल्या अनेक स्त्रिया इन्स्पायर होणार आहे आणि सावधही। पण मला काय करायला लागेल आता? अगं माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। आणि तुझ्या मनात जे काही असेल ते बिंधास सांग, न घाबरता। बरं राधिका, इंटरव्ह्यू चालू असताना माझ्याकडे बघायचं नाही, ह्या कॅमेऱ्याकडे बघायचं। इकडे तुम्ही पण सगळ्यांनी तिकडे बघा। हा, पण तू बोलत असली तरी इथेच बघायचं का? हो रेवती, पण हे सगळं कधी दिसणार आहे? आता थोड्या वेळाने आमच्या चॅनलवर। हो का? बर, पण आजच का? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी सगळ्यांना SMS करून कळवलंय, सगळ्यांना कळवलंय। रेवती, मला भीती वाटून राहिली ग। घाबरायचं काय त्यात? अग हे असं म्हणजे असं कॅमेराच्या समोर मला खूप अवघडल्यासारखं होऊन राहिलं। खरंच नको ग। अगं मागे माझ्या शो मध्ये किती मस्त बोलली होतीस, तसंच बोलायचंय। अगं पण तेव्हा कॅमेरा कुठे होता ते माहिती नव्हतं ना मला। अगं मग आताही तसंच समज की इथे कॅमेरा नाहीये। मस्त बोल आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुला लाखो करोडो लोक ऐकणार आहेत, तेव्हा मनात जे काही असेल ते बोल। तुला कळतंय मी काय म्हणते? सुरू करू? रेडी? रेडी? 5, 4, 3, 2, 1 गो मॅम। नमस्कार, मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात। आज आपण एका नवीन सेगमेंटला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे घे उंच भरारी। स्वतःचे कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्त्रिया समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, पण तरी सुद्धा समाजात स्त्रीची नेहमीच हेटाळणी होते, तिला कमी लेखलं जातं। घर संसार हाच तिचा धर्म आहे असं म्हटलं जातं, तिला व्यवहार ज्ञान नाही असंही म्हटलं जातं, तिला गुड फॉर नथिंग म्हटलं जातं। पण असं नाहीये, स्त्री ही सर्व गुणसंपन्न असते। तिने जर मनात आणलं तर ती उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालू शकते, सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करत स्वतःचा उत्कर्षही साधू शकते। आज आपण अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत। आज ती मैत्रीण तिचा प्रवास आपल्या बरोबर शेअर करणार आहे, तर ऐकूयात स्वयंसिद्धा घे उंच भरारी ह्या कार्यक्रमामध्ये। नमस्कार, मी सौराधिका गुरुनाथ सुभेदार।